ज्येष्ठ शास्त्रीय नृत्यांगना पद्मभूषण डॉक्टर कनक रेळे यांचं आज निधन झालं. मुंबईमधल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 85 वर्षांच्या होत्या. मोहिनी अट्टम आणि कथकली या नृत्य प्रकारामध्ये त्या पारंगत होत्या. 1966 साली त्यांनी मुंबईमध्ये नालंदा डान्स अँड रिसर्च सेंटर आणि नालंदा नृत्यकला महाविद्यालयाची स्थापना केली. गरीब घरामधल्या नृत्यप्रेमी मुलींसाठी नृत्य शिकण्याची उत्तम संधी उपलब्ध व्हावी यासाठी या संस्थांचं शुल्कही त्यांनी कमी ठेवलं होतं. डॉक्टर कनक रेळे यांना पद्मभूषण, कालिदास सन्मान, संगीत नाटक अकॅदमी अवॉर्ड या विशेष पुरस्कारांनी आजपर्यंत सन्मानित करण्यात आले. डॉक्टर कनक रेळे यांना एबीपी माझाचीही आदरांजली. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.